चलो भाई साहब ज्वाइन कर लेंगे। नमस्कार नमस्कार सर, दिसतोय मी? अच्छा, हो दिसतंय नमस्कार। सर्वप्रथम आपण आई साहेब व त्यांचे मिस्टर संजय सरांचं स्वागत करूयात। तुम्ही आम्हाला वेळ दिला, आमच्या सोबत जॉईन झालात, आम्ही त्यासाठी आभारी आहोत। आणि आम्ही त्यानंतर आई दोघे साहेब, जण आपले आभारी आहोत। आमच्या दोघांना तुम्ही आपल्या लाईव्ह वर बोलून आमच्याशी गप्पा करणे इतपत आम्हाला लाईव्ह समजला आणि तुम्ही आमच्याशी नाही बोलताय आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत। त्यानंतर आई साहेब, तुम्हाला व संजय सरांच्या लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। थँक्यू। तुमचा संसार फार चांगल्या रीतीने पार पडो हीच ईश्वराचरणी प्रार्थना, श्री स्वामी समर्थ। आता माझं असं मत आहे आई साहेब, मी फारच असं काही तुमच्या पास्ट मध्ये न जाता, माझं मत आहे एक गोष्ट मी नक्की सांगू इच्छितो की कोणीतरी मात्र खरंच सांगितलंय की इतिहास लिहिला नाही तर घडवला जातो, आणि तुम्ही मला त्यातलं एक चलतं फिरतं उदाहरण दिसत आहे सर। म्हणजे खरंच तुमच्याकडे असं पाहून असं वाटतं की सल्यूट यार, तुम्ही जे केलं। म्हणजे मी गेल्या 1.5 वर्षापासून तुमच्या कम्युनिटीसाठी काम करतोय, मी बरेचसे कॅम्प ऑर्गनाईज केलेत, त्यात मी ट्रीटमेंट प्रोव्हाइड करतो, मी त्यांचं दुःख अगदी जवळून अनुभवलंय, मी बसलोय बोललोय त्यांच्याशी, तर मला एक विशिष्ट प्रकारची आपुलकी आहे। आणि ज्या ज्या क्षणी मी तुमचा व्हिडिओ पाहिला, सहज मी रँडमली म्हणजे कामाच्या सगळ्या याच्यातून लोड मधून थकून घरी गेल्यानंतर मी सहज तुमचा युट्यूबवर व्हिडिओ पाहिला, पहिल्यांदा पाहिला, नेक्स्ट डे परत, असं तिसऱ्यांदा, म्हणजे मी 3 दिवस सलग पाहत राहिलो। आणि असं सांगतो आहे साहेब की मी एवढा इन्स्पायर्ड झालो, म्हणजे 10 पुस्तकं वाचणं एकीकडं आणि तुमचा व्हिडिओ पाहणं एकीकडं, मी निश्चिंत एवढंच सांगेन। थँक्यू। मी खरंच हे माझं भाग्य समजते। काय होतं माहितीये का, खरं तर तुम्ही म्हणजे आमच्या कम्युनिटी सोबत म्हणते मी की आमच्या कम्युनिटी सोबत तुम्ही उठलेले बसलेले आहात, त्यांच्यामध्ये तुम्ही काम केलेलं आहे, सो तुम्हाला त्यांच्या भावना आणि त्यांचं जी बिहेवियर या सगळ्या गोष्टींचा अंदाज आलेला आहे। सो आमच्यामध्ये थोडंफार काही असा एक अपवाद असतो की काहीतरी वेगळेपणा असतो ज्यामुळे लोक नावं ठेवतात, बट आमच्या कम्युनिटीतली लोक एवढी समजदार, एवढी प्रेमळ आणि एवढी जिव्हाळा आणि आपुलकी जपणारी आहेत की ते तुम्हाला सांगायची गरज नाही। मला कुठेतरी असं वाटलं की मी म्हणजे आधी तर त्यानंतर मला मला माझ्या लाईफमध्ये कशात आनंद आहे, खरं सांगायचं ना तुम्हाला सर, तर आनंद कशात आहे आपला हे ज्याला कळतं ना तो अगदी जगायला बरोबर, शिकतो आणि जो हे शिकायला लागतो ना त्याला लोक वेडे म्हणतात आणि हो वेडे लोक इतिहास इतिहास घडवतात घडवतात, खरंच खरंच आहे, अगदी आणि बरोबर। खरंच वेगळेपणा वेगळेपणा खरं तर आमच्या दोघांना खरं वाटत नाही काही, बट आता एक काल पण एक लग्न झालंय, बट आमच्यामध्ये वेगळेपणा हा मी खूप जणांना विचारला, ऍक्च्युली रोज इंटरव्ह्यूज आणि रोज सगळ्या गोष्टी होत असतात, मी प्रत्येकाला एक शब्द विचारत असते की असं काय वेगळं केलं आम्ही, खूप सारे ट्रान्सजेंडर्स आहेत मी मी ज्यांनी लग्न सांगतो केले। आई साहेब, मी सांगतो याचं उत्तर मी देईल। मी सांगतो पहा, आजच्या काळात मी इंटरकास्ट बोलतच नाही आहे सर, तिथपर्यंत मी जातच नाहीये। इवन मी सांगतो कास्ट एक असूनही आज लग्न होत नाहीत, खरी गोष्ट आहे, इंटरकास्ट आपण लांबच राहूयात, त्या विषयावर तर मी छेडतच नाहीये, तिथपर्यंत मी जात नाही, ते बोलणं योग्यही नाही। पण तुम्ही जो करून दाखवलंय ना, ही काळाची गरज होती, ही खरंच हा वेगळेपणा आहे। आणि त्यापेक्षाही जास्त मी मानतो संजय सरांना, म्हणजे ही जी हिंमत लागते सर, खरंच मी आभारी आहे खरंच। म्हणजे एखाद्या व्यक्तीचं दुःख जाणून घेणं, त्या व्यक्तीची तळमळ, त्या व्यक्तीवर प्रेम करणं, प्रेम काय असतं, प्रेमाची परिभाषा काय असते, ही मात्र तुम्ही सांगितली सर, ही मात्र तुम्ही तुम्ही एक्सप्लेन, म्हणजे तुम्ही जे केलंय खूप धाडस लागतं, आणि त्यानंतरही तुमच्या आई वडिलांना सेल्यूट आहे सर खरंच।
म्हणजे खूप अगदी खूप धाडस लागतं. मी पाहिल्याबरोबर मी सांगतो सर, मी एवढा इन्स्पायर्ड झालो अगदी. मी येता बसता म्हणजे माझे जेवढे ज्युनियर्स असतील, मी जेवढ्या लोकांना दिवसभरात भेटतो, प्रत्येकाला तुमचा व्हिडिओ दाखवतो आणि प्रत्येकाला त्याबद्दल मी सांगतो की खरंच असा व्यक्ती, असे व्यक्ती पण जगात राहतात. खर तर काय माहिती का, प्रेम हे कोणावर पण होऊ शकतो, बिलकुल, एखाद्या झाडावर पण होऊ शकतो, एखाद्या प्राणीवर पण होतो, आई वडिलावर पण होतं, बहीण होतं, सर्वांवर होतं, कोणी पण असून त्या ठिकाणी माझं प्रेम झालं. माझ्या दुःखावर प्रेम झालं म्हणायला गेलं तर सर, मी त्यांना म्हणजे ते दिसायला सुंदर आहे का काय आहे त्याच्याशी मी अजिबात नाही, बिलकुल नाही सर, सुंदरता ही प्रेमाची परिभाषा नाही. हा, मी पण तुमच्या सारखे त्यांचे पण व्हिडिओ बघायचो, खरं म्हणजे त्यांचे मी दुःख खूप दुःख जाणून घेतलं. बस सर, ही ही म्हणजे माणुसकी आहे, अर्थात ही माणुसकी आहे. तुम्ही जे जपता खरंच, आता खरं गरज होती बरं का या सगळ्या गोष्टींची. लोक आता म्हणतात, म्हणजे म्हणणारे म्हणतात बरं का, मी त्या लोकांचा विचार नाहीच करत, म्हणजे खरं तर आम्ही दोघं पण नाही, कारण लोक म्हणजे आई साहेब लोकांचा विचार करूच नाही, जग म्हणजे आपल्यापासूनच सुरू होत. तुम्ही तुमचं जग आहात, मी तुमचं जग. हो सर, खर तर काय आहे माहितीये का, आजच्या जगामध्ये खर तर एक काहीतरी वेगळं घडत असलं ना तर लोक त्या व्यक्तीला नावं ठेवतात, त्या व्यक्तीकडे बोटे उचलतात आणि त्या व्यक्तीला असं बोललं जातं काय फालतूगिरी. आणि लोक हा विचार नाही करत की फालतूगिरी या शब्दाला त्या समोरच्या व्यक्तीने काहीतरी सोसलेलं असेल, ते सोसून ती व्यक्ती त्या फालतूगिरी वळाली असेल, पण कधीतरी छोटीशी एखादी फालतूगिरी असते ना ती जगामध्ये खूप काही सांगून जाते. आता जवळपास 17 देशांमध्ये आमच्या दोघांच्या न्यूज आहेत सर, 17 देशांमध्ये, आणि मला फॉरेन कंट्रीज मधून पण या बाबतीत फोन आले, फॉरेन कंट्रीज मधून पण या बाबतीमध्ये मी बोलणं झालं. ऍक्च्युली मला आता म्हणजे दिल्ली तर अभी नजदीक आहे मेरे लिए, लेकिन दिल्ली तो जाने वाली, मुझे वॉशिंग्टन से एक कॉल आया है और मैं कुछ वॉशिंग्टन जाने वाली की त्यांचं काय म्हणणं आहे माहितीये का, राजा राम मोहन रायांनी काही काळापूर्वी, मी इतिहासातली गोष्ट सांगते, राजा राम मोहन रायांनी काही काळापूर्वी एका विधवेशी लग्न केलं होतं आणि तिला सून म्हणून घरी आणलं होतं. त्यांनी तुलना याच्याशी केली, एक पत्रकार आहेत वॉशिंग्टनचे, त्यांनी संजयजींची तुलना त्यांच्याशी केली की राजा राम मोहन रायांनी विधवेशी लग्न करून प्रथा मोडली होती, तशी तुम्ही एका तृतीय पंथीयाशी, एका ट्रान्स वुमनशी लग्न करून समाजाची, निसर्गाची प्रथाच मोडून टाकली. निश्चित. आणि या सगळ्या गोष्टींमुळे काहीतरी वेगळं घडत असेल. आम्ही असं नाही मानत की आम्ही दोघांनी काही आदर्श केला वगैरे वगैरे वगैरे, काहीच नाही, फक्त एक जनरल, ते मला प्रेम, ते माझ्यावर प्रेम करतात, ते मला आवडले, मी त्यांना आवडली, त्यांनी मला लग्नाला विचारलं, मी सांगितलं की लग्न करीन तर फॅमिलीला सगळ्यांना संमती घेऊनच लग्न करीन. आणि सगळ्यात वेगळेपणा हाच होता की आमच्या दोघांच्या फॅमिलीला रेडी करून रितसर मुलीसारखी मला मागणी घालून रितसर लग्नाचा बस्ता, लग्नाची एंगेजमेंट, लग्न फेरे, घरामध्ये सून आल्यानंतर माप ओलांडून तिचं स्वागत, या सगळ्या गोष्टी त्या पद्धतीने घडल्या म्हणून लोकांना त्याचं अप्रूव झालं की पहिली ट्रान्सजेंडर वुमन जी स्पून म्हणून कुणाच्या तरी घरी नांदायला गेली. अदरवाईज काय होतं माहितीये का कुणाल सर, की भरपूर लग्न झाली आहेत आपल्या भारतामध्ये ट्रान्सजेंडर, बट ते कुठेतरी एक वेगळ्या ठिकाणी अंधारा कोपरात राहतात किंवा काही जण खुलून राहतात पण ते फॅमिली पासून वेगळे असतात. आणि खूप सारे ट्रान्सजेंडर असे आहेत की ज्यांना फॅमिलीचं सपोर्ट नाही, पण आमच्या दोघांसाठी समाज घरापासून सुरू होतो. बिकॉज मी असं ऐकलं होतं की फॅमिली सोसायटी बिगिन्स फ्रॉम आवर होम, तो समाज आपल्या घरापासून सुरू होतो. तर आम्ही आमच्या घरातल्या लोकांची आधी परमिशन घेतली, घरातल्या लोकांनी परमिशन दिली, समाजाला मी फुकट टाकते. आपला आपले घरच आपला समाज आहे, हेच आपला समाज आहे सर. लोक काय म्हणतील, मित्रमंडळी काय म्हणतील, समाज काय विचार करेल, ह्या गोष्टी नाही पाहून मला काय आवडतं, माझं मन काय म्हणतं आणि मी काय विचार करतो, हेच अतिशय महत्वाचं आहे. एक एक मी सीन असा सांगू इच्छितोय साहेब, की ज्यावेळेस मी चेकलबस जायचो, मी नाव वगैरे काही डिस्क्लोज करत नाही, फक्त सांगतो की ज्यावेळेस मी चेकलबस जायचो होतो, तर त्या काळातली एक गोष्ट आहे, ट्रीटमेंट झाल्यानंतर आम्ही थोडस फ्री झालो, तर त्या माझ्याशी बोलल्या आणि बोलल्यानंतर त्यांनी एक प्रसंग सांगितला घरातला.
मी त्यांना विचारलं कसं हो तुमचं दैनंदिन जीवन कसं असतं, तर त्यात एक प्रसंग त्यांनी मला सांगितला होता. ते बोलले होते कुणाल सर एक सांगते की येत्या 8 दिवसावर माझ्या बहिणीचं लग्न आहे, 8 दिवसावर माझ्या बहिणीचं लग्न आहे आणि घरून माझ्या आई वडिलांनी मला फोन करून सांगितलंय की महिनाभर तू माझ्या घरी यायचं नाही, महिनाभर तू मला दिसायचं नाही. त्यांची एवढी इच्छा होती की बहिणीच्या लग्नात जायची, पण फॅमिली, सोसायटी, रिलीजन, कास्ट, ज्या काही गोष्टी असतील, समाज, की तू यायचं नाही. इतकं वाईट वाटलं त्या दिवशी की नाही, जे घडते अगदी चुकीचं घडतं. खरंच असंच आहे, म्हणजे प्रत्येक ट्रान्सजेंडरच्या जीवनामध्ये अशा गोष्टी असतात. खर तर माझ्या लाईफ मध्ये पण हा बदल घडला पाहिजे साहेब, हा बदल घडला पाहिजे आणि तुम्ही त्यातलं एक फार मोठं उदाहरण आहात सगळ्यांसाठी. खरंच आहे. आणि फॅमिली मधून मलाही माझ्या फॅमिलीतून विरोध झाला होता. म्हणजे ऍक्च्युली सर मला, मी सगळ्यात मोठी, माझ्यानंतर एक बहीण, माझ्या बहिणीनंतर अजून एक भाऊ आणि त्यानंतर अजून एक भाऊ, म्हणजे आमच्या 14 भावंडांचं, बहीण भावंडांचं परिवार. पण त्यातनं फक्त जो 3 नंबरचा भाऊ होता विकास, त्यानेच फक्त मला आजपर्यंत साथ दिली आणि देतो आहे. आणि आता थोड्या वेळात तो माझ्याकडे येतो आहे, म्हणजे तो मला भेटायला येतो आहे. काही चॅनल्सची लोक आहेत त्याच्यासोबत, सो त्यांना तो माझ्याकडे घेऊन येतो आहे. म्हणजे असा पहिला भाऊ आहे जो माझ्या बहिणीने लग्न केलं आणि माझ्या बहिणीला 4 लोकांनी लग्न केलं म्हणून अभिनंदन केलं याबद्दल त्याला मोठेपणा नाहीये, पण मी माझ्या बहिणीचं लग्न करून दिलं हा मोठेपणा. माझी बहीण आणि माझा लहान भाऊ हे आजही मला कुठल्याच पद्धतीने नातं लावत नाही. तो माझा भाऊ जो होता त्याने मला सांभाळलंच म्हणते मी, की एक सागर पासून शिवलक्ष्मी पर्यंतच्या आयुष्यामध्ये त्याने मला खूप मोठी साथ दिली सर, आणि ती साथ अजूनपर्यंत आहे. अशी साथ जर प्रत्येक ट्रान्सजेंडरला दिली गेली ना, तर प्रत्येक ट्रान्सजेंडर माझ्यासारखं लग्न करून नांदायला जाईल. आणि फक्त मुलींनी काही ठिकाणी घेतलंय ना हो, लग्न करायचं आणि नवऱ्याच्या घरी जायचं, लग्न करायचं, नवऱ्याच्या घरी जायचं, आईपासून तिला नोकरीवाला पाहिजे, मग ती लग्न करून. आम्ही आम्ही स्त्रियांसारख्या साड्या घातलेल्या चालतात, आम्ही स्त्रियांसारख्या साड्या घेऊन डान्स केलेले चालतात, आम्ही स्त्रियांसारखं सगळं केलेलं चालतं. मग आम्ही स्त्रियांसारखा संसार केलेला का चालणार नाही समाजाला? बिलकुल बिलकुल चालतो, हा बदल घडलाच पाहिजे, बिलकुल चालतो. आणि समाजाला ही गोष्ट मान्य केलीच पाहिजे, सगळ्याला अधिकार आहे आई साहेब, सगळ्याला अधिकार आहे, प्रत्येक व्यक्तीला अधिकार आहे. सर समाज मान्य करू अगर नाही करू, आपले घर, आपले घरचे त्यांनी मान्य केलं पाहिजे बस. सर हाच आपला समाज आहे, माझ्यासाठी माझा समाज, माझ्या घरचे बस, हाच माझा समाज आहे. लोक काय बोलतील, इतर काय बोलतील, मी कधीच चार मानतात नसतो. मी म्हणजे इनफॅक्ट मी लाईव्ह वगैरे पण कामाच्या याच्यातून कधीच वेळ मिळत नाही, चार माणसाचा विचार मी करत नाही, माझे घरचे प्रत्येक गोष्ट. आणि मी एवढं थँकफुल आहे, प्रत्येक गोष्टीला त्यांनी मान्यता दिली, प्रत्येक गोष्टीला, लहानपणापासून आतापर्यंत. हे करायचंय ठीक आहे, असं करायचंय बर, ही मुलगी आवडती बर, प्रत्येक गोष्टीला मान्यता दिली, प्रत्येक गोष्टीला. त्यासाठी फार आभारी आहे की आपला समाज म्हणजे आपले घरचे. सर वाईट कुठे वाटतं माहितीये का? एक शिक्षकाचा शिक्षक विचार करतो की माझा मुलगा, माझी मुलगी शिक्षक बनव. डॉक्टरचा डॉक्टर विचार करतात की माझा मुलगा डॉक्टर बनव. इंजिनियरचा मुलगा इंजिनियर व्हावा, वकिलाचा वकील व्हावा, अशी स्वप्न पाहिली जातात. पोलिसाचा मुलगा पोलीस व्हावा. पण असे आई वडील जे तेच बाळ झाल्यानंतर घरी आमच्यासारख्यांना बोलवतात, आशीर्वाद घेतात की माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे, कलेक्टर झाला पाहिजे, डॉक्टर झाला पाहिजे, ते कधी असा विचार का नाही करत की माझ्या घरात असा कुणीतरी झाला पाहिजे? नाही, असा मी खरंच कधीच पाहिला नाही, असा कोणी विचार करता नाही. हा, कारण अजूनही आपल्या महाराष्ट्रात ही प्रथा आहे, छत्रपती शिवाजी जन्मावे तर शेजारच्या घरात. मग का तुमच्यामध्ये जिजाबाई व्हायची कॅपॅसिटी नाहीये, तुम्ही राजमाता जिजाऊ होऊ शकत नाही, तर तुम्ही शिवरायांच्या स्वराज्याच्या आणि सगळ्या गोष्टी ऐकताना तुम्ही छत्रपती स्वतःच्या घरात जन्माला यावेत असं का नाही विचार करत? सो आम्ही पण आज विचार करतो की तुम्ही आशीर्वाद घ्यायला आमच्याकडे येता, प्रत्येक गोष्ट तुम्ही आम्ही दिलेले 1 रुपया शुभ मानतात, आम्ही दिलेले आशीर्वाद शुभ मानतात, आम्ही बाळाच्या लग्नाच्या सगळ्या गोष्टींसाठी सोहळ्यांसाठी चालतो, पण आम्ही तुमच्या घराचे सदस्य म्हणून चालत नाही, कुठेतरी वाईट वाटत.
नक्कीच नक्कीच आईसाहेब, प्रत्येकांचे विचार तुमच्यासारखे नाही आहेत. म्हणजे हा माणूस ना, मी तर मानतच नाही, माणूस बिना माणुसकीचा झालाय. नाव माणूस आहे, त्यात माणुसकी मात्र कुठंच दिसत नाही. यांचे विचार कधीच तुमच्यासारखे नाही आहेत. माणूस असू द्यात, स्त्री असू द्यात, प्रत्येक आजच्या ह्या एवढ्या फळत्या जगात काय झाले नाही, त्यात गरजा वाढल्यात, अपेक्षा कमी, गरजा जास्त. माणूस तो गरजा पूर्ण करण्याच्या मागे एवढा पळतो की आपण कधी कोणाला शब्द दिलाय आपल्या घरातही असं घडावं किंवा आपलं सुख कशात आहे हे कोणीच मानत नाही. एक छोटं उदाहरण आहे, पहा, माझं आज माझं असं मत आहे साहेब की प्रत्येकाचा एम काय असतं लाईफमध्ये, कोणीही असू द्यात, उद्या चलून मोठं व्हावं, पैसे कमवावे. प्रत्येक जण, तुम्ही कोणालाही विचारा, काही ना काही स्वप्नापासून पैसे कमवायचेत, अल्टिमेट गोल असतो पैसे कमवायचे. बरं ठीक आहे आई साहेब, त्या पैशांना कुठेतरी एक मर्यादा आहे का, लिमिटेशन आहे का? ठीक आहे, मान्य, पैसे कमवा, कोणीच नाही वाईट, कोण सांगितलंय, काळाची गरज आहे, पण त्या गरजेला लिमिटेशन आहेत का? कि हो, असं कोणी म्हणतं का की बरं मला वयाच्या 30व्या वर्षापर्यंत एवढं कमवायचं आहे, 30 नंतर मी जे काही कमवेल ते मी समाज कार्यासाठी लावेल, 30 ते 35 मध्ये मी जे काय कमवेल 30 पर्यंत माझं घर व्हावं, माझं लग्न व्हावं, मला घर गाडी बंगला सगळं जे काही असेल, पैसा नाणा जे काही गोष्टी असतील, जे काही गरजा असतील त्या सगळ्या मिळाव्यात, पण 30 ते 35 मधलं माझं जे वय आहे तो कालावधी मी समाजासाठी देईन. त्यात मी कमवलेला पैसा इतरांसाठी वाटेल, त्यात मी लोकांसाठी सेवा करेल. अहो, पुण्य नावाची पण काही गोष्ट असते की नाही? पैसा सगळं असतो. हे कशामुळे घडतं माहिती कसं, आता यू आर ऑल्सो एज्युकेटेड, आय एम ऑल्सो एज्युकेटेड, आणि आपल्याला जस्ट बिकॉज यू आर लिटरेट, दॅट्स वाय आपण या थिंकिंग करू शकतो. की एक विचार करा ना सर, आपण सकाळी झोपेतून उठलो, आपण आरशामध्ये स्वतःला पाहिलं, जेव्हा आरशात आपण स्वतःला सुंदर दिसू ना तेव्हा जग आपल्याला सुंदर म्हणेल, असा विचार प्रत्येक व्यक्तीने केला पाहिजे. जेव्हा प्रत्येक व्यक्ती स्वतःपासून विचार करायला सुरुवात करते ना, तेव्हा ती जगात काहीतरी वेगळं करते, तेव्हा ती स्वतः वेगळं मिळवू शकते. पण ज्या वेळेस आपण सकाळी उठल्यानंतर खिडकीतून आधी बाहेरची लोक पाहतो, ती कशी चालली आहे, तिने साडी कशी नेसली आहे, तिने ड्रेस कसा घातलाय, तो गाडीवर कसा चाललाय, तो हँडसम आहे, तो हँडसम नाही, तो काळा आहे, तो गोरा आहे, काही लोकांचं बघण्याचा दृष्टिकोन दुसऱ्यांची उनी दुनी, म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून. येस, आणि ही टेंडन्सी लोकांची, ही मानसिकता, ही टेंडन्सी जेव्हा बदलेल ना तेव्हा काहीतरी वेगळं घडेल. आता आम्ही दोघांनी लग्न केलं, आमच्या फॅमिलीच्या परमिशनने केलं, अशीच हजारो लग्न मला पाहिजे डोळ्यांनी, निश्चिंत हो, आणि ती पाहिजे. म्हणून मी स्वतःने काहीतरी वेगळं करायचं पाऊल घेतलं ना, जग मला एक तर जवळ ठेवेल किंवा स्वतःपासून दूर करेल, पण मी माझ्यामध्ये एवढं सामर्थ्य, आय हॅव दॅट कॅपेबिलिटी, की मी त्या समाजात घुसून स्वतःचं अस्तित्व सिद्ध करून दाखवणारी व्यक्ती आहे. आणि हे ज्या वेळी स्वतःचं सामर्थ्य स्वतःला कळायला लागतं ना कुणाल सर, तेव्हा आपण जगात काहीतरी करू शकतो. नक्कीच वेळ लागतो, पण नक्कीच सामर्थ्य मात्र माणसानं, ज्या माणसानं त्याचं सामर्थ्य ओळखलं की तो कोणत्या गोष्टीत चांगला आहे आणि तो काय करू शकतो, नक्कीच तो पुढे जातो. आणि हे संजयच पण तसंच, संजय पण तेच म्हणत असतात की लोक काय म्हणतील ना याचा विचार मी तर त्या सगळ्यांसाठी माझा उत्तर असेल, कोण लोक? मी त्या लोकांना मानतच नाही. कोण लोक? लोक फक्त दुःख द्यायचं काम करतात आई साहेब, लोक फक्त दुःख द्यायचं काम करतात, दुसरं काहीच करत नाहीत, फक्त त्रास द्यायचं पाहतात. आपल्यामुळं पुढच्याला कसा त्रास होऊ शकतो हीच लोकांची टेंडन्सी असते. कोण आहेत ते लोक? का आपण महत्व देतो त्यांना एवढं? काय गरज आहे? नकोय, मी भला, माझ्या घरचे भले. काय असतं माहितीये सर, आपण किती कपन गोष्टी चांगल्या करा, किती कपन, कदाचित आपण 10 गोष्टी जरी चांगल्या केल्या ना, त्याच्यामधली एक गोष्टी आपल्याकडनं जर चुकली तर लोक तीच गोष्ट लावून जातील. या गोष्टीचा तर मला एवढा अनुभव आहे. बरोबर, एकच म्हणजे 10 तुम्ही चांगले काम करा, एक चूक करा, त्या एका चुकीवर तुमचं आयुष्य बदलत. हो, आणि लोक ती एकच चूक धरून बसतात की बस कुणाल म्हणजे इथं चुकला होता, संपला विषय. बस, मी तर संजयला ज्यावेळी लग्न झालं ना सर, लग्नाच्या पहिल्या 8-10 दिवसांमध्ये नवरा बायको काय बोलतात, प्रेम, प्रेमाशी रिलेटेड गोष्टी, हनीमूनला कुठे जायचं, कुठे फिरायला जायचं, काय बघायचं, आम्ही दोघं जण असं नाही बोललो सर,
ते मला म्हणायचे लोक तुला काय म्हणतील, मी त्यांना म्हणायचे लोक तुम्हाला काय म्हणतील. तर आम्ही दोघांचं एकच उत्तर असायचं, चार लोक जे बोलणारे आहेत त्यांनी आम्हाला घरात खायला आणून टाकावं. आम्ही दोघ जण घरात बसून जग दुनियाच्या समोर येत नाही, आम्ही बसून राहतो. खायला आणून टाकायचं आम्हाला पोचावं. लोक हसायला येतात सर, पोसायला येत नाही. नाही नाही. हा, आणि त्यामुळे ते एक गाणं आहे ना, कुछ तो लोग कहेंगे लोगो का काम है कहना. काम है कहना. कुछ तो लोग कहेंगे लोगो का काम है कहना, एक कान से सुनना और दूसरे कान से बाहर फेंक देना. मी स्वतः हे असं विचार करतो. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आणि प्रेम अहो रानात गेलं ना, तर रानात सुद्धा आपल्याला जनावरावर प्रेम केल्यानंतर जनावर आपल्यासोबत असं वेगळं करून कम्युनिटी, माझी कम्युनिटी, आमची कम्युनिटी, या कम्युनिटीमध्ये सर्वांच्या भावना आहेत, सर्वांच्या फिलिंग्स आहेत, समजून घेणारे लोक पाहिजे. तुम्ही आमच्याकडे दोन पावलं या, आम्ही तुमच्याकडे चार पावलं धावत येणार. आणि खरंच येतात आई साहेब, खरंच ही गोष्ट मात्र खरी आहे. खरंच मानलं, मी तर म्हणतो मानणं त्यात समाधान आहे. तुम्ही ज्याला मानसाल त्यात समाधान आहे. तुम्ही ही गोष्ट मान्य करा, एक्सेप्ट करा की आजकाल जेव्हा आपण जेंडर लिहितो, मेल फिमेल ट्रान्सजेंडर, तिन्ही गोष्टी आहेत. प्रत्येक जागी कॉलेजचा ऍडमिशन भरताय, तीन फॉर्म, तीन गोष्टी मेन्शन करा फॉर्मवर. शाळेत ऍडमिशन घेताय, तीन गोष्टी मेन्शन करा फॉर्मवर. अगदी प्रत्येकाला अधिकार आहे. फक्त तुमच्याच घरातल्या मुलीला किंवा फक्त तुमच्या घरातल्या मुलाला अधिकार नव्हे, तर ट्रान्सजेंडरला देखील अधिकार आहे शिक्षणाचा. प्रत्येक जणाला अधिकार आहे. लिंग भेदाची जी प्रथा आपल्या भांडणात चालू आहे ती मोडायची आहे माझ्या नवऱ्याला. लिंग भेदाची प्रथा मला सांगा, बांगडी घातली म्हणजे बाई ओळखू येते, साडी घातली म्हणजे बाई ओळखू येते, टिपली लावली म्हणजे बाई ओळखू येते, पैंजण घातले म्हणजे बाई ओळखू येते, माणसाने शर्ट पॅन्ट घातला तर माणूस ओळखू येतो. पण मन कशी ओळखायची दोघांची, याचा अभ्यास कुणी केला का? खूप सारे सायंटिस्ट आहेत, खूप सारे सायकॅट्रिस्ट आहेत, मानसशास्त्रज्ञ आहेत, की ते विचार करतात. ते काय म्हणतात की आम्ही लोकांच्या शरीराचा अभ्यास करतो. लोकांच्या मनाचा अभ्यास करणारे डॉक्टर्स पण असतील, लोकांच्या मनाचा विचार नाही ना अजून, कारण अजूनही सायन्स एवढं पुढं नाही गेलं सर. मी स्वतः याला मान्य करते की सायन्स एवढं पुढं नाही गेलं अजून, की सायन्सने आपल्यासाठी अशी काही प्रथा चालू करून दिली पाहिजे. खरं तर सायन्सने म्हणते, मी समाजाने नाही, बिकॉज आता समाज सायन्सवर चालतो. काय म्हणतो आपण त्याला, टेक्नॉलॉजी वर्ल्ड. टेक्नॉलॉजी वर्ल्ड आणली. तर टेक्नॉलॉजी वर्ल्ड असताना तुम्ही या टेक्नॉलॉजी वर्ल्ड मध्ये हे विचारतात. आमच्या लोकांना पहिला प्रश्न विचारला गेला न्यूज चॅनल करून, आता वंशवृद्धीचं कसं? आता सर वंशवृद्धीचं कसं, जर टेक्नॉलॉजी पुढे गेली आहे तर तुम्ही हे काय विचारता की फॉरेन कंट्रीमध्ये एका पुरुषाने ओरीस बसून तीन बालकांना जन्म दिलाय, एम आय राईट ऑर रॉंग? येस सर. एका पुरुषाने ज्या व्यक्तीनं हा प्रश्न विचारला त्या व्यक्तीला परत उत्तर करावं की तुमच्या वंशाचं काय, तुमचं लग्न झालं का, तुमचं आता कसं, तुमचा संसार कसा नांदतो, हे प्रश्न त्या माणसाला उलट करावे. तुम्हाला का काळजी पडली वंशाची? सर मी जर विचार केला ना, खरं आम्ही दोघांनी विचार केला ना की मी पण करू शकते गर्भपिशवी लावून, मी पण बाळाला जन्म देऊ शकते. प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये खूप साऱ्या कॅपॅसिटीज असतात, फक्त टेक्नॉलॉजीचा युज करायचा असतो. आणि आम्ही काय टेक्नॉलॉजी सोडून बाहेर नाही गेलो. आता आपण बोलतोय एकमेकांची, ही पण टेक्नॉलॉजीच आहे की आम्ही विचार मांडतोय, तुम्ही आम्हाला प्रश्न विचारताय, तुम्ही तुमचे विचार मांडताय, हे टेक्नॉलॉजीमुळे घडतंय. नाहीतर कोण कुणाल देशमुख, कोण शिवलक्ष्मी, कोण संजय, कोण ओळखतं सर? नाही, टेक्नॉलॉजीने मनाजवळ आणली आहेत, खरं आहे ते. पण टेक्नॉलॉजीमुळेच माणसं एकमेकांपासून दूर पण झालेली आहेत. आणि हे विसरलं पाहिजे आपण कुठेतरी, की समाजामध्ये चार लोक बोलत असताना त्या समाजातली लोक असा बोट करतात तेव्हा चार बोट त्यांच्याकडे असतात, आणि जो दगड मारतो ना चिखल त्याच्या अंगावर उडतो. अंगावर उडतो, बरोबर. भले आम्ही चिखल असू, भले आम्हाला लोक चिखल समजत असतील, आम्हाला लोक वेस्टेज मटेरियल समजत असतील, बट तेच लोक वेस्टेज मटेरियल पासून आता खूप छान छान वस्तू तयार होतात, ती वस्तू आम्ही तयार केली. आणि चिखलात दगड फेकणाऱ्याच्या अंगावर चिखल उडतो हे विसरून लोक काम करत असतात. आकाशाकडे पाहून थुंकल्यानंतर थुंकी आपल्या तोंडावर येते हे पण लोक विसरतात. म्हणून आम्ही नाही लोकांचा विचार करत सर. अजिबात सगळ्यांना आईसा वेळ, आपण म्हणतो ना कर्म, माणसाची कर्म काही असतात, ह्या सगळ्यांना त्यांचे कर्म मात्र बरोबर उत्तर देतात.
आपण जरी नसलो कोणी उत्तर देणारे, पण या प्रत्येक व्यक्तीला त्यांचा कर्म मात्र एक ना एक वेळ उत्तर देऊन जात. आणि मी असं सांगेन सर की वेळ आल्यावर सगळ्यांना त्यांची जागा समजेल, कारण वेळेची वाट बघायची असते. वेळ फार समयपणा बलवान आहे, समयपणा बलवान आहे. आणि प्रत्येकाची, माझा भाऊ म्हणतो हर कुत्ते का दिनात काय कुत्त्याचा दिनात आहे. भले मी वेळेवर स्वतःला कुत्रा म्हणेन, पण मेरा भी दिन आहे का. बिलकुल, समाज समजत असेल तर त्या समाजाच्या नजरेत मी तो कुत्रा बनेल, चालेल. पण ज्या दिवशी माझा दिवस येईल त्या दिवशी मी दाखवेल. मी पण तेच, आम्ही पण स्वतःला तेच म्हणतो की कुछ दिन के लिए मैं कुत्ता बन जाऊंगा, लेकिन एक दिन भोकूंगा भी और काटूंगा कारण काय असतं, समाजाचा आणि इतर लोकांचा विचार करत बसलं ना तर सर प्रेम हा शब्द जगातून नाहीसा होईल. खरंच प्रेम ह्या शब्दाची परिभाषा प्रत्येकासाठी वेगळी आहे. आपण प्रेम प्रत्येकावर करतो, निर्जीव वस्तूवरही करतो. तुम्ही गाडी घ्या, गाडीवरही तुम्ही प्रेम करता. मित्राला चालवायला देत नाही का, माझी नवीन गाडी आहे मला आवडते, मी का देऊ तुला, मी कशी देऊ तुला. तुम्ही मोबाईल घ्या, मोबाईलवरही तुमचं प्रेम आहे. पण जग काय करतं, ह्याच प्रेमाला कन्फ्यूज करतं माणसाच्या प्रेमासोबत. अहो ज्या माणसाला तुम्ही प्रेम लावता किंवा जीव लावता किंवा प्रेम करता, त्या माणसामध्ये काही भावना आहेत. तुम्ही त्या भावनांची कदर करा, त्या माणसातल्या आतल्या प्रेमाची कदर करा जी संजय सरांनी. भावनांची कदर ज्या दिवशी होईल ना सर या जगामध्ये, त्या दिवशी मी सांगते जगात कोणी दुःखी नसेल. खरंच खरं, एकमेकांना समजून घेतलं ना तर, मी थोडस अध्यात्माच्या दृष्टीने जर बोलली ना, नर ही नारायण हे, पण आपणच काय म्हणतो माहितीये का, आडला हरीत गाढवाचे पाय तरी, म्हणजे आपण नारायणालाही कुठेतरी त्या श्रेणीमध्ये नेऊन ठेवतो. आणि दुसरीकडे जर जैसी दृष्टी वैसी सृष्टी आपण असं बघायला गेलो ना, तर लोक काय म्हणतात की गाढवाला हिरवा चष्मा लावला तर वाळवंट पण हिरवं दिसत. म्हणजे लोकांनी काय केलं माहितीये का, असे दोन्ही थड्या दडून ठेवले, इकडे पण माझं इकडे पण माझं, चित बी मेरी पटबी मी पटबी मेरा बस. आणि त्याच्यामुळे पायी चालू देत नाही आणि घोड्यावरही बसू देत नाही. त्याच्यापेक्षा तो घोडाही तुम्हालाच राहू द्या आणि आमच्या पायाही तुम्हाला, आम्ही बसून राहतो आम्हाला आनंद. सर तुम्हाला काय वाटत खरं, म्हणजे मी मनापासून विचारते, मला वाटलं होतं की मी एखाद्या एज्युकेटेड पर्सन सोबत ज्यावेळी आमचा इंटरव्ह्यू असेल किंवा एखाद्या एज्युकेटेड पर्सन सोबत ज्यावेळी मी बोलायला बसेन तेव्हा हा प्रश्न विचारेल. बिकॉज मी सुशिक्षित बुरसकलेल्या विचारांच्या लोकांचा अनुभव एवढ्या 40 दिवसात घेतलाय. मी एका शिक्षक कॉलनीत राहत होते इथेच येवल्यामध्ये. मी ते घर विकत घेण्याच्या तयारीसाठी एका पायावर उभे होते, परंतु आजूबाजूला शिक्षक राहतात आणि शिक्षकांच्या कॉलनीत थर्ड क्लास ट्रान्सजेंडर्स नकोत अशी सुद्धा शब्द ऐकले. एका ठिकाणी व्यवहार करायला गेले, मी हातात पैसे घेऊन उभे होते, पण समोरच्यांनी सांगितलं की मी घर रिकामा ठेवीन पण हिजड्याला घर देणार नाही. हे बुरसटलेले विचार सुशिक्षित लोकांचे मी पाहिलेत सर, बट ऍज ए सुशिक्षित ऍज अ एज्युकेटेड पर्सन म्हणून सर तुम्हाला आमच्या कम्युनिटी बद्दल आणि आम्ही दोघांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल काय वाटत? आय मला मला फार जास्त रिस्पेक्ट आहे तुमच्यासाठी, कम्युनिटीसाठी. ज्या क्षणी मी व्हिडिओ पाहिला त्या क्षणी आयसा तुम्ही, म्हणजे तुम्ही बिलीव्ह नाही करताल, पण मला साधारणतः 2 तास लागले तुमचा नंबर शोधण्यासाठी. म्हणजे मी विचार केला तुमच्याशी कसं कम्युनिकेट करावं. मी माझा काळ, माझा अभ्यास किंवा माझी गोष्ट किंवा माझं काम बाजूला सोडून मी 2 तास फक्त तुमचा नंबर शोधण्यासाठी काढला. म्हणजे तिथंच कळतं की मी महत्व कशाला देतो. माझं महत्व होतं तुम्हाला बोलण्याशी, तुम्हाला भेटण्याशी, आणि मी तुम्हाला इन्व्हाइट देखील केलंय येत्या 13 तारखेसाठी. तर माझं महत्व आईसाहेब, माझा जो दृष्टिकोन आहे आईसाहेब तो तुम्ही जगा वेगळा समजा. जर तुम्ही खरं परभणीला राहू इच्छितात अथवा पुण्यात राहू इच्छितात, माझ्या जवळ घर असेल मी पहिले म्हणेल मी तुम्हाला देईल. हा माझी विचार सांगते. माझ्या जवळ जर काही असेल मी म्हणेल मी पहिले तुम्हाला देईल. माझं मत त्या अशा विचार करणाऱ्या माणसांपेक्षा जीव लावणाऱ्या एखाद्या व्यक्तीला द्या. खूप सुंदर उत्तर सर, कारण मला अपेक्षा होती तुमच्याकडनं की सुशिक्षित लोकांच्या आणि गुरसकलेल्या विचारांच्या जाळ्यामध्ये आम्ही सध्या दोघ जण आयसाहेब. हे शिक्षणात कुठं शिकवलेलं नाहीये त्या लोकांना की असं ट्रीट करा. काय झालंय
माझं तरी मत असेल की मी पहिलं जसं सांगितलं माणसाच्या गरजा त्याच्या अपेक्षापेक्षा जास्त झाल्यात. अपेक्षा ताडी मात्र एवढी, गरजा जास्त, किंवा कमवतो एवढा पण गरजा जास्त. आणि त्यामागे पळत पळत काय झालंय की आय एम इन सोसायटी विच इज व्हेरी वेल एज्युकेटेड. सोसायटी कशी बनते? तुझ्या एकट्यामुळे सोसायटी नाही बनत, सोसायटी तुझ्या अवतीभोवती राहणाऱ्या प्रत्येक माणसापासून बनते. मग त्या सोसायटीत तू येतो, तुझ्या आई वडील येतात, शेजारी पाजारी येतात, त्या सोसायटीत राहणारा कुत्रा मांजर प्रत्येक जण येतं, हे सगळे मिळून ती सोसायटी बनवतात. मग तुम्हाला जर सगळं हवंय तर मग ट्रान्सजेंडर का नको? का मत पाहिजेत, आशीर्वाद पाहिजे, त्यावेळेस चालतं, त्यावेळेस शोधत फिरता. मग एखादं संकट मागं आलं त्यावेळेस दिसतं. आणि मग सोसायटीत का नको? ही कसली सोसायटी? मी तर म्हणत तुमच्या सोसायटी अर्धवट आहे. एका इंटरव्ह्यूच्या दरम्यान माझ्या सासूबाईंना, यांच्या आईंना विचारलं गेलं होतं. सासूबाई थोड्याशा राजकीय वातावरणातल्या आहेत आणि आमच्या आमच्या कम्युनिटीतल्या लोकांमध्ये उठणाऱ्या बसणाऱ्या आहेत, सरपंच होत्या त्या. तर सासूबाईंना एका न्यूज चॅनलवाल्यांनी प्रश्न विचारला की शिवलक्ष्मी एक किन्नर आहे, मग ती तुम्हाला सून म्हणून कशी चालली, कशी काही चालली? सासूबाईंचं उत्तर काय होतं माहितीये का? तुम्हाला त्यांचं मतदान चालतं ना, तोही व्हिडिओ पाहिला आहे साहेब. त्यात सासूबाई तुम्हाला अगदी जवळ घेत आहेत, आता डोक्यावर हात ठेवतायत. मला एवढं छान वाटतं खरंच, जेव्हा मी प्रेम पाहतो ना माझं मन व्याकुळ होतं की खरंच अशा प्रेमाची गरज आहे या जगाला. आणि खरोखर आहे सर, खरं तर सासूबाईंचं, सासऱ्यांचं, धीराचं, नंदेचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. मी माझ्या नवऱ्याचं कौतुक कमी करते पण मी त्यांचं कौतुक जास्त करते. बिकॉज तुम्हाला माहिती आहे आजची कंडिशन, म्हणजे आज आज आमचा इंटरव्ह्यू होता म्हणून सर भाजी मी बनवते, पोळ्या सासूबाई लाटतात, भांडे मी खरकटी करते, घासतात सासूबाई, कपडे मी ओली करून भिजायला घालते, धुतात सासूबाई, मी वाळायला घालते, काढतात सासूबाई. म्हणजे काय माहितीये का, त्या काय म्हणतात की तू काय असेल त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही, तू माझी सून आहे, तू माझी लक्ष्मी, फक्त मला एवढंच माहिती. तर आपण माई लेकी सारख्या राहिल्या ना बाळा, तू पण अनाथच आहे, तुला कोण आहे? तुला एक भाऊ, एक भाऊज, एक भाची, याच्यापेक्षा वेगळं तुला कोण आहे? मग मीच तुझी आई होणार, मीच तुझी बहीण होणार, मीच तुझी मैत्रीण होणार. मग मी मैत्रिणी सारखी गप्पा मारते आणि बहिणीसारखी तुला काम करू लागते. याच्यापेक्षा वेगळी सासू कशी पाहिजे सर? नाही, तुम्हाला सासूच्या रूपात आई मिळाली आहे सर. येस, खरोखर मिळाली. आणि माझे दीर पण आहेत ना, माझे दीर ते मित्र म्हणून, भाऊ म्हणून, आणि आपण असं म्हणतो ना हितचिंतक, तसं सगळ्या गोष्टींमध्ये माझे धीर पण वागतात. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये मला समजून घेणार. हे जर माझ्यावर कधी रागवले ना तर या सगळ्या माझ्यापेक्षा आधी माझे धीर यांच्यावर रागवतात. तू वहिनीला असं बोलायचं नाही बरं का, मी तुला आत्ताच सांगतो. आणि सहज एक दिवस सासूबाईंनी धीराला विचारलं, तुला काय वाटतं लग्नाला महिना होता आला म्हणे, वहिनी बद्दल काय सांगशील? म्हणे तुझ्यापेक्षा वहिनीच मला माझी आई वाटती म्हणे. त्यांच्यापेक्षा मोठ्या मोठ्या पण मनाचा धीर कुठे भेटावा? बरोबर. सासरे आजपर्यंत सर लग्न झालं, आज 40 दिवस होत आले आमच्या दोघांच्या लग्नाला, उद्या 40 दिवस होते. अजूनही मी सासऱ्यांच्या समोर आणि सासरे माझ्या समोर उभे राहिलेले नाही. माझे सासरे फक्त माझं कौतुक करतात, माझी लक्ष्मी, माझी लक्ष्मी, माझी लक्ष्मी, माझी लक्ष्मी, बस इथे काहीच बोलणार नाही. आपण पडद्याच्या मागून विचारायचं, पप्पा जेवण देऊ का, पप्पा पाणी देऊ का, पप्पा हे करू का, इथे काही बोलणार नाही. शांतपणे खाणार पिणार आणि घरी गेलं काय स्वयंपाक करते माझी लक्ष्मी, काय चव आहे तिच्या, असे कौतुक करणार आणि यांना बरोबर करत राहणार, यांना बरोबर करत राहणार. तिला काही बोलायचं नाही बरं का, तिला खूप व्हायचं नाही बरं का, ती खूप समजदार आहे, थोडा वेळ नाही म्हणतात ती समज. खूप छान आहे साहेब, खूप छान. हे खरं तर ऐकायचं होतं, हा जो तुमचा असला चेहरा असाच राहावा नेहमीसाठी, ही ईश्वराचरणी प्रार्थना, असंच खुश राहावं तुमचं. आणि नवरा जर भेटलाय ना मला तर खरं तर भोळा महादेव आहे माझा नवरा, खरंच सगळ्यांचं कौतुक. माझी ननंद पण आहे ना अगदी बहिणीसारखी, म्हणजे मी पहिली भाऊजय असेल त्यांची की माझी ननंद उमऱ्यातून आतमध्ये आली ना मला लगेच असं वाटतं की गळ्यात पडते मी माझ्या नंदेच्या, या राहा बसा. माझी ननंदबाई इथे आल्यानंतर पण मला काम करू देत नाही, त्यांच्या घरी गेल्यानंतर पण काम करू, वहिनी तुम्ही बसाओ मी आहे ना, वहिनी तुम्ही बसा मी आहे ना. आणि नवऱ्याचं कौतुक नाही करणार पण नवरा भोळा महादेव आहे,
म्हणजे जशास तसा. मी लाडात ते लाडात, मी प्रेमात ते प्रेमात, मी रागात ते रागात, पण तरी सुद्धा आमच्या दोघांची भांडणं 10 मिनिटांपेक्षा जास्त टिकतच नाही सर. आणि असा समजदारपणा जेवा नवरा बायको मध्ये येईल. मी असे पुरुष बघितलेत की दोन दोन चार चार लग्न करतात तरी पण बायका टिकत नाही. बरोबर. ते आम्हाला लोकांना असं होतं की आता आपण लग्न केलं ना, आपण पुढच्या वर्षी 1 वर्ष झालं का परत रिपीट लग्न करू, 25 वर्ष झाली का रिपीट लग्न करू, का आपलं लग्न नवीन वाटत राहिलं पाहिजे म्हणे लोकांनी. अहो नाही हो, तुम्ही थोड्या दिवसात बोर होणार मला, तुम्ही वैतागणार मला, रेडी तू शेवटच्या श्वासापर्यंत मीच आहे फक्त, तुला कोण नाही, मीच आहे मी, असे बोलतात ते. फार छान आहेत, फार छान आहेत, फार छान आहेत. संजय सर एक एक मला सांगा की आई साहेबांचा आवडता कलर कोणता? ब्लॅक आणि व्हाइट. आई साहेब सरांचा सांगा. व्हाइट. त्यांना 12 महिने जरी 12 महिने जरी व्हाइट कपडे घालायला दिले ना तर ते नाही म्हणणार नाही. वा छान, कपड्यांसारखे शुद्ध आहे तुमचे मिस्टर. अजून आणि आई साहेबांना आवडतं काय जेवणात सगळ्यात जास्त? काय आवडत? भरलेलं वांग पनीर. बर. आणि सरांना सेम आहे. चला म्हणजे मी विचारतो याच्यासाठी सर, तुम्ही जर आमच्या दोघांची लव्ह स्टोरी पाहिली असेल ना तर त्यात कळेल तुम्हाला. मी भरलेलं वांग छान बनवते कारण मला आवडतं, आणि मला भरलेलं वांग छान बनवता येतं ते त्या खायला त्यांना घरी बोलवलं, आणि भरलेलं वांग खाऊन प्रपोज केलेला माणूस आहे सर हा. चला छान विचारला प्रश्न, यासाठी विचारला की ज्यावेळेस दोघांच्या आवडी निवडी देखील मिळतात तर ते 2 मिनिटं 4 मिनिटं होणारे जे भांडणं आहेत ना तो प्रसंग देखील टाळला जातो. आता सर जर तुम्ही हॉटेलमध्ये गेलात दोघांच्या आवडी पनीर, तर कधीच यावरून वाद होणार नाही की तुम्हाला पनीर आवडतं म्हणून मला पनीर खावं लागलं, कधीच नाही. प्रत्येक गोष्ट एक आहे. खूप छान. ते फक्त एवढंच, हॉटेलमध्ये आम्ही दोघं जण लग्नानंतर गेलो एकदा जेवायला, फक्त एवढंच पनीर मध्ये काय घेणार. आणि मी सांगणार की नवीन काहीतरी मागवा, आपण नवीन ट्राय करू, कारण आम्ही दोघांनी मी घरी आलो तुमच्या की मला पनीरच खायचं. आणि मी खूप छान स्वयंपाक करते, त्यांना विचारून पहा कालच त्यांना पनीरची भाजी बनवून सांगितली. नाही त्यांचे एक्सप्रेशन सगळं सांगतात, त्यांना बोलायची गरज नाही. अगदी कुणाल सर, पनीरची भाजी जर असेल ना म्हणजे रोज 2 पोळ्या खाणारा माणूस त्या दिवशी 3 पोळ्या खाणार, आणि रात्री भाजी जर उरलेली असते ना रात्री 2:30 वाजता उठणार आणि ती भाजी गरम करणार आणि त्याच्यासोबत 1 पोळी का होईल खाणार, आणि सकाळी तरी झोपेतून उठल्यावर विचारणार रात्रीची पनीरची भाजी आहे का थोडी दिली असती गरम. खूप छान. आई साहेब हे खरं प्रेम आहे, मला असंच पाहायचंय तुमच्या दोघांना सतत हसत खेळत छान एकमेकात रमलेलं, हेच तुमचं विश्व आहे, हेच तुमचं जग आहे, बाकी काहीच नाही. तुम्ही एकमेकांसोबत जे आहात तेच तुमची सादगी, हाच तुमच्यातला चांगलेपणा जो प्रत्येकांना म्हणजे प्रत्येक जणाला आवडतो, प्रत्येकाला काय पाहा आवडतो तर हीच प्रेम कथा आहे. और लाख लोकांनी प्रेम केले आई साहेब, पण हे जे प्रेम आहे ते मात्र खरं प्रेम आहे खरंच. आणि लोकांनी आमच्याकडनं काही आदर्श विदर्श घेऊ नये, लोकांनी फक्त आमच्यासाठी काहीतरी वेगळं करून दाखवावं एवढीच माझी लोकांना हात जोडून विनंती. म्हणजे लाईव्हच्या आणि आपल्या बोलण्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये फक्त लोकांना विनंती एकच, हात जोडून की आम्ही जसं काहीतरी वेगळं केलं ना तसं तुम्ही पण काहीतरी वेगळं करून दाखवा. आणि असं नाही म्हणत की जगात नाव कमवा, काहीतरी मोठं व्हा, सेलिब्रिटी व्हा, काही नाही काही नाही, फक्त तुम्हाला ज्याच्यात आनंद आहे ना तसंच मिळवा बस. आई साहेब हा फक्त तुमच्यासारखा विचार करणारा व्यक्ती घडू शकतो. कसं असतं लोकांचा म्हणजे दृष्टिकोन समजून घेतला पाहिजे की आनंद कशात आहे. ज्याला त्याचा आनंद कळाला की माझा आनंद अमुक अमुक गोष्टीत आहे, तसा तुमचा आनंद सरांमध्ये, ज्या व्यक्तीला हा आनंद कळाला ना तोच व्यक्ती घडतो. असं त्या सगळ्यांना, त्या समाजात सगळ्यांना त्यांचा आनंद कळायला हवा की आनंद कशात आहे. प्रत्येक वेळेस आनंद पैशात नसतो, प्रत्येक वेळेस आनंद कोणाच्या मागे पळण्यात नसतो. आनंद तुम्ही मानता त्यात आहे.
खरोखर आहे आणि त्यामुळेच कदाचित हे वाटतं. चालेल सर, खूप छान वाटलं आम्हाला, म्हणजे खरं एका एका सुशिक्षित व्यक्ती बरोबर बोलून आमच्या दोघांना आनंद झाला खरं तर. आणि सुशिक्षित लोकांचे भुरसकलेले विचार अजून काहीतरी वेगळे आहेत, पण सुशिक्षित लोकांमध्ये तुमच्यासारखी पण लोक आहेत हे पाहून मनाला खूप आनंद. थँक्यू, खूप खूप धन्यवाद. आणि मी वाट पाहतोय, लवकर या. यस हो, आणि लाईव्ह शेअर करणार सर. हो हो, यस, थँक्यू सो मच सर. थँक्यू, खूप आभारी आहोत आम्ही. थँक्यू सो मच. आणि 13 तारखेला आम्ही दोघ जण तुमच्या हॉस्पिटलच्या वर्धापन दिनाला येत आहोत. थँक्यू आय सर, थँक्यू. ओके, धन्यवाद, रजा घेते. बाय.